परतीच्या पावसात सहस्त्रकुंड धबधबा ओसंडून वाहायला लागलाय. धबधब्यातील पाणी ओसंडून वाहत असल्याचं नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांनी सहस्त्रकुंड धबधब्यावर गर्दी केली आहे. मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर असलेला सहस्त्रकुंड धबधबा हा यवतमाळ पासून 181 किलोमीटर अंतरावर आहे. धबधब्याचा अलीकडील भाग हा यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यात येतो, तर पलीकडचा भाग हा नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात येतो. उमरखेड पासून 70 किलोमीटर अंतरावर हा सहस्त्रकुंड धबधबा आहे. सध्या यवतमाळ जिल्ह्यात परतीचा पाऊस सर्वत्र कोसळतोय. याच परतीच्या पावसामुळे सहस्त्रकुंड धबधबा हा ओसंडून वाहायला लागलाय. 30 ते 40 फुटांवरून कोसळणारा धबधबा, त्यातून येणारे तुषार आणि कोसळणाऱ्या धबधब्याच्या एकसुरी आवाजानं पर्यटकांना एक वेगळाच आनंद मिळतोय.